सोलापूर महानगर पालिका मेजर व मिनी गाळ्याबाबतचे ई टेंडर निविदा प्रक्रिया रद्द करण्यात यावी या मागणीसाठी सोलापूर महानगरपालिका मेजर व मिनी गाळेधारकांना व्यापारी चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व संलग्न सर्व असोसिएशनमधील व्यापारी तसेच सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सोलापूर महानगरपालिकेवर विरोध मोर्चा काढण्यात आला. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या 1400 गाळ्यांच्या प्रश्नावर आयुक्त डॉक्टर अविनाश डाकणे हे ई टेंडरिंग लिलाव पद्धतीच्या भूमिकेवर ठाम आहेत. गाळ्या संदर्भात समिती नेमण्यात यावी, त्याच्या अहवालानुसार महानगरपालिकेला भाडे भरण्यास आम्ही तयार आहोत, याबाबत चर्चा करा असे सांगत असतानाही आयुक्त ऐकून घेत नाहीत, त्यामुळे त्यांच्या कारभाराच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगितले. या मोर्चात हजारोंच्या संख्येने व्यापारी व त्यांचे कामगार व महिला आदी उपस्थित होते. अजित एडके, B1 न्यूज, सोलापूर. या ठिकाणी ठेवले सगळ्या बाजूने महापालिकेमधल्या नागरिकांनी, म्हणजे महापालिकेमध्ये टॅक्स भराय असं नाही, तुम्हाला विचारायचं म्हणजे जसं काय बँकेमध्ये चालल्यासारखं. मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू शकतो की ही या ठिकाणी बसलेले व्यापारी आणि कामगार लोक आहेत. मी पालक मंत्राला आणि सहकार मंत्राला आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी चॅलेंज देतो, हिंमत असेल तर या गाळ्याधारकांना बाजार तुम्ही काढून दाखवा. तुम्ही हिंमत असेल तर, हिंमत असेल तर काढून दाखवा. अरे तुम्ही खांद्यावर बंदूक ठेवून या आयुक्ताच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही निशाणा मारत असाल तर या ठिकाणी ठेवा. या सोलापूर महानगरपालिकेमध्ये असे नगरसेवक या ठिकाणी या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. तुमची लाट जरी असले तर लाट अडवायची ताकद चेतन नवरटे आणि आनंद चंदन शिवामध्ये आहे, लक्षात ठेवा. अडवून दाखवलेले लाट आम्ही लाट अडवून दाखवलेले. अरे तुम्हाला बहुमतापर्यंत आम्ही अडवून दाखवलेली हिंमत आहे. तुम्ही या सोलापूर शहरामधल्या काळ्याधारकांना व्यापाऱ्यांना जरी त्रास देत असाल तर हे सोलापूरमधले या ठिकाणी गाळेधारक बसलेले आहेत, तुम्हाला कधीच सहन करणार नाहीत, लक्षात ठेवा. कधीच आमचं आंदोलन तोडायचं तुम्ही काम करता. 2 दिवस झाला आंदोलन तोडायचं काम चालू आहे. कशा पद्धतीनं आंदोलन तोडायचं? मुळीकला वेगळं बोलायचं, ह्या व्यापाऱ्याला वेगळं बोलायचं, त्या व्यापाऱ्याला वेगळं बोलायचं, आणि आम्हाला का बैठकीला नको? सोलापूर महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्ताला चॅलेंज देतो आम्ही, तुम्ही 20 व्यापारी या, कुठल्या नगरसेवकाला आणू नका. का नगरसेवकाची एवढी अलर्जी झाली? का नगरसेवकाचे एवढे अलर्जी झाले? या ठिकाणी आयुक्ताला सुद्धा या ठिकाणी आम्ही चेतन भावने या ठिकाणी आम्ही चॅलेंज दिलो. आमचा नगरसेवक रद्द करता ना तुम्ही? करून दाखवा, तुम्ही करून दाखवा. अरे आयुक्त किती पारदर्शकपणानं काम करते ना. आयुक्ताला आम्ही तुमची पारदर्शकता दाखवून देऊ आम्ही आयुक्तांना. व मिनी गाळेधारकांच्या वरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी व्यापारी असोसिएशनच्या वतीने काढण्यात आलेला हा भव्य मोर्चा, मोर्चाला उपस्थित असलेले सर्व पक्षीय माजी आजी लोकप्रतिनिधी व सर्व उपस्थित व्यापारी बंधू भगिनी पत्रकार व व्यापाऱ्यांचे संपूर्ण कुटुंब, आपल्याला माहिती आहे की अनेक वर्षापासून सोलापूर शहरातील गाळेधारकांचा प्रश्न हा प्रलंबित आहे. आणि काल परवा जे आपल्या सोबत आपल्या अन्यायाविरुद्धात आवाजला प्रतिसाद देणारे आज तेच लोक आपल्या जीवावरती उठून आपलं घर उद्ध्वस्त करण्यासाठी, कुठेतरी शासनाची कायदा दाखवून आपल्याला आपल्या दुकानातनं बाहेर काढण्यासाठी व दुसऱ्यांना कोणाचं तरी हित डोळ्यासमोर ठेवून अनेक वर्ष 40-50 वर्षापासून जे व्यापारी त्या ठिकाणी काम करतात, व्यवसाय करतात, अशा व्यापाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी काही या शहरातले लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. एकीकडे लोकांना दिशाभूल करण्यात येते की 10 लाख सोलापूरकरांसाठी 1300 व्यापाऱ्यांचं तुम्ही हित बघणार का? मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो की यांच्याकडे 1300 व्यापारी म्हणून बघू नका. एका व्यापाऱ्याच्या घरात जर 5 धरले तर 4 ते 5 हजार व्यापाऱ्यांचे कुटुंब व प्रत्येक दुकानात किमान 5 जरी कामगार धरले तर जवळपास 5 ते 25 हजार कामगार व त्यांच्या कुटुंबातील जर सदस्य धरले तर ही संख्या जवळपास 1 लाख ते 1.5 लाख लोकांपर्यंत जाते. म्हणजे हे 1300 लोक काय करणार आपण यांना बघून घेऊ ही जर भूमिका जर कोणी
ठेवत असतील तर येणाऱ्या काळात हे सर्व लोक जे कालपर्यंत तुम्हाला डोक्यावर घेऊन तुमचं उदोउदो करत होते आगामी काळात निश्चितच तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही याची मी तुम्हाला एका ठिकाणी